तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव, विजय भव, गगन कहे विजय भव, पालिकेची धोरणच काय निश्चितपणे आम्हाला कॉर्पस फंड किती मिळणार आहे, काय अमेनिटीज मिळणार आहे, त्याची सुविधा काय मिळणार आहे, त्याची डिझाईन कशी असणार याची क्लिअरिटी आम्हाला म्हणजे लक्षात तोडायचं काम चालू आहे. मी एमएससीबीच्या लोकांशी आणि महापालिके लोकांशी बोललो की ते लोक कोटामध्ये गेलेत, कोटाच्या निर्देशानुसार त्यांना क्लिअरिटी पाहिजे. निश्चितपणे आम्ही कुठं असणार आहोत, विकास झाल्यानंतर त्या इमारतीमध्ये आमचं स्थान काय, तेवढ्या सोबत काही लोकांना थांबायची म्हणजे आणि खालचे अधिकारी वर्ग लगेच ताफा घेऊन तिकडे नळाचे कनेक्शन तोडण्याकरता, एमबीसीचे लोक इलेक्ट्रिक कनेक्शन तोडण्याकरता उत्सुक आहेत. त्यांना माझं म्हणणं की हरकत नाही, विकास करणाऱ्या एवढी घाई कोणाला कशाला पडलेली आहे. 10-12 दिवसांमध्ये माननीय न्यायालय जे एक रूपरेखा आखून देईल त्या पद्धतीनं त्यांना शाश्वती मिळाली तर ते लोक निघतील लगेच आणि निघावं त्या लोकांनी. विजय भव.